तर ऊसतोड मजुरांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला आहे पाहूयात पुढची बातमी चंद्रपुरात टाळेबंदी ही कायम राहणार असून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसोबत आता कृषी साहित्याची दुकानं देखील सुरू राहणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी दिलेली आहे तसेच लघु आणि मध्यम उद्योगांना काही अटी घालून उद्योग सुरू करण्याची मुभा देखील दिली गेली आहे अशी माहिती खेमनार यांनी यावेळी दिली महाराष्ट्र शासनाने सतरा एप्रिल रोजी आपल्याला वीस तारखेपासून काय काय मान्यता राहील या संदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना काढलेल्या आहेत आणि काल मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि मान्य मुख्य सचिव यांच्या उपस्थितीमध्ये सर्व जिल्ह्यांची बैठकसुद्धा रात्री संध्याकाळी झाली त्यामध्ये देखील त्यांनी अनेक गाईडलाईन्स दिलेल्या आहेत सर्वप्रथम नागरिकांना हे लक्षात घ्यायला हवं की लॉकडाऊन अद्यापही कायम आहे आणि लॉकडाऊन पुढच्या तीन मेपर्यंत तरी कायम आहेच आणि त्यामुळे ही शिथिलता जी आहे ती अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये आहे त्यामुळे आहे तसा लॉकडाऊन सुरू राहील हे सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायला हवं